चालू हो रहा सर तुम्हाला आपल्या सुधारण्यासाठी किरीट सुभाष सर तुम्ही काय सांगा तुम्हाला मध्ये कधीही अडवलं जाऊ शकतो ट्रेन मध्ये मी गणेशाचे दर्शन घेतलेत आता आंबेबाईचे आशीर्वाद हवे तुम्हाला गाडीमध्ये जर त्यांनी कुठे मध्ये अडवणूक केली तुम्हाला मध्ये ताब्यात घेतलं तर तुम्ही काय कराल मला खात्री आहे उद्धव ठाकरे ते ऑर्डर आहेत किरीट तोमय्याला जाऊ द्यायचं नाही तुम्हाला कोणाच्या जीवापासून धोका तुम्हाला सांगितलं म्हणजे ते ऑर्डर दाखवतायत ते ऑर्डरच नाही तरी थांबवतायत तुमचं पक्षसृष्टींवर काय बोलणं झालंय का पक्षसृष्टींचं या संदर्भात काय नेमकं म्हणणं आहे तुमच्या सर 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 तुम्ही सांगा आता तुम्ही तुम्ही जाण्यावर थांबाय त्या गाडीने कोल्हापूरपर्यंत सर पोलिसांनी मोठा तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय तुमची अडवणूक आणि तुमचं डिटेन्शन कायदेशीर डिटेन्शन आहे का तुमचं सर कायदेशीर डिटेन्शन होतं हो मिळतोय थांबवलं जातं रोखलं जातं तुम्ही ठाम आहात कोल्हापूरला जाण्यावर टॉयलेट ठाकरे सरकार हॅलो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॅलो घाबरले आहेत मी जर कोल्हापूरला पोहोचलो तर हसन मुश्रीफला जेलमध्ये जावं लागणार म्हणून शरद पवारांनी ठाकरेंना नोटीस दिली आहे की दर किरीट सोमय्या कोल्हापूरला पोहोचले तर मग काय होणार मला सांगू नका तुम्ही आता तुम्ही ट्रेननी जाता तुम्हाला मध्ये कुठे स्टेशनवर थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुमची काय भूमिका असेल मला इथल्या ऑफिसरनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचं नाही असे आम्हाला स्ट्रिक इन्स्ट्रक्शन आहे का असं केलं जातं कोण आहे इन्स्ट्रक्शन देणारे आता ते तर जो ऑर्डर आहे ते इलिगल आहेत तर सीएमओ आणि शरद पवार कारण की हसन मुश्रीफ तेवढे घोटाळे बाहेर यायला लागले पहिला आला तर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं दुसरा येणार मग तीसरा आला की जेलमध्ये जावं लागलं तुम्ही आता म्हणायचं कोल्हापूरमध्ये जाऊन असं म्हणायचं मुख्यमंत्रींचा आदेशाशिवाय होऊ शकत नाही म्हणून मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचा एका रस्ता राष्ट्रवादीकडे गृहखात आहे गृहखात्याला बोलत आहे हे सगळं केलं जात आहे तुम्हाला वाटतं की गृह खात्याकडनं आणि सीएमओ कडनं असं सगळं केलं जातं असा तुमचा आरोप आहे चार तास मला कोंडून ठेवलं नंतर जाऊ दिलं याचा अर्थ काय झाला आता उद्या कोल्हापूरचा दौरा कसा असेल काय भूमिका मी तर निघालो आहे पण मला खात्री आहे उद्धव ठाकरेंची पोलीस मला मध्येच उतरवणार जाऊ देणार नाही याची मला खात्री तुम्ही कोल्हापूरमध्ये जर गेला तर कोल्हापूरमध्ये रोखलं तर पुढची भूमिका काय असेल समजा तुम्हाला मध्यंतरी रोखलं तर पुढची भूमिका काय असेल यात काही शंका नाही आहे हसन मुश्रीफचा दुसरा घोटाळा मी उजागर करणार उद्या करणार आणि उद्या करणार उद्या तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन प्रेस घेणार तुमच्या जीवाला त्या ठिकाणी धोका सांगितला आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमच्या जीवाला धोका असताना जर तुम्ही असं जात असाल तर यापुढे तुम्ही सामना कसा कराल हो परंतु हे काय सरकार आहे का एनसीपी कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामुळे तुमचा जीवाला धोका आहे गजब आहे उद्धव तुझं सरकार तुम्हाला सांगितलं की 144 नोटीस कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवून दिली आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणे की किरीट सोमय्यांनी किमान कोल्हापुरात येऊ नये मला मुंबईत घरात बाहेर पडू दिले नाही चार तास मला उद्धव ठाकरेंनी जातो उत्तर द्यावं चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देणार का किरीटजी हा सगळा हायवोल्टेज ज्यावेळी ड्रामा सुरू होता या सगळ्या दरम्यान राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का त्यांचं काय म्हणणं आहे दरेकर स्वतःच होते ना दरेकर स्वतःच होते गुडेस्ता तुमच्या बरोबर तुम्ही काही कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये तुम्हाला तुमच्या स्वागतासाठी येणार आहे मी इथून एकटा जात आहे माझ्या बरोबर फक्त एकच माझा सहयोगी युवराज मोरे आम्ही दोघेच जण जात तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहात का अन्य नेत्यांची तुम्ही भेट घेणार आहात का तिथे मला आंबे आईचं दर्शन घ्यायचं आहे
आंब्याला तुम्ही नेमकी काय प्रार्थना कराल? आशीर्वाद। आरोप खोटे नाटे असतात असं सातत्याने विरोधक म्हणतायत, काँग्रेस वाले तसंच म्हणतात, राष्ट्रवादी वाले तसंच म्हणतायत, तुमच्या आरोपा संदर्भात तुम्हाला अडवलं देखील त्यांना। हसन मुश्रीफ असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आहेत आणि तुमच्यासाठी सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। बरं आहे, आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पोलीस हे माझा हत्या एनसीबीवाले करणार असा आरोप करतायत, गंमत आहे हो। कारण की यापूर्वी तुमच्यावरती वाशिम मध्ये देखील असा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, तुमच्या गाडीवर मी क्षमा मांगतो। हसन मुश्रीफ चा 127 कोटी चा घोटाळा काढला आहे, प्रताप सरनाईक ची 35 कोटी ची जमीन जप्त झाली आहे, अनिल परब चा रिसोर्ट गई कायदेशीर हे सिद्ध झालं आहे, उद्धव ठाकरेचे 19 बंगले इल्लीगल आहे हे घोषित झालेलं आहे, महापौर किशोरीताई पेडणेकरनी एसआरएचे फ्लॅट ढापले हे सिद्ध झालेले आहेत, संजय राऊतनी 55 लाख चोरीचे घेतले होते परत केले हे सिद्ध झाले, मिलिंद नार्वेकरता गैरकायदेशीर बनला तो बंगला तोडावा लागला, म्हणून हे घोटाळेबाज सरकारना बाकी जे वाचले आहेत मंत्री त्यांना भीती वाटते, म्हणून ते मला थांबवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही आणखी काही गोप्य स्फोट करणार आहेत का किरीट भाई? ठीक आहे किरीट भाई, बऱ्याच वेळ झाला किरीट सोमय्या आहे माध्यमांचे, आपण बघतोय किरीट सोमय्या आता निघत आहे कोल्हापूरसाठी आणि कोल्हापूरमध्ये किरीट सोमय्या यांच्या आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सोमय्या सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता कोल्हापूरकडे रवाना होत आहात, मात्र जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला याबद्दल काय सांगाल तुम्ही? निघतात मी आपली क्षमा मांगतो, कृपया मी महाराष्ट्राचा जनतेचा घोटाळेबाज लोकांचा उहापोह खुलासा करतोय, त्याला ड्रामा हा शब्द वापरू नका प्लीज। कोण हे ड्रामेबाजी करणार अशा प्रकारचा आरोप कोण करतो? एनसीपी वाले। त्यामुळे राष्ट्रवादीकडनं अशा पद्धतीचा आरोप होतोय असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे। 8 दिवसात आपण जर मला धरलेलं आणि आता किरीट सोमय्या सोलापूरसाठी रवाना काही वेळ त्यांना, परंतु किरीट भाई उद्या अंबाबाईचं दर्शन घ्यायची तुमची इच्छा आहे का? गणपती विसर्जन झालं बाप्पांना निरोप दिला हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। गणेशाचं विसर्जन करताना मला थांबवण्याचा मुंबई पोलीस ठाकरे सरकारने 4 तास प्रयत्न केला होता, पण शेवटी गणपतीची कृपा झाली, आई आंबेचे आशीर्वाद आहेत, निश्चितपणे आशीर्वाद मिळेल। हॅलो, आपण किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधणार आहोत। सोमय्या सर, कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल आणि त्याआधी किरीट सोमय्याने माध्यमांशी ना माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गाडीत बसलेले आहेत, ते न्यूज 18 लोकमतशी बोलताना असं मत आणि अशा भावना व्यक्त करत होते की त्यांना कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही, त्यांना मध्येच कुठेतरी उतरवलं जाईल, उद्धव ठाकरे सरकार त्यांना मध्येच कुठेतरी उतरवेल। प्रश्न नाही, माझं तिकीट आहे, माझं तिकीट आहे।
हेलो हेलो आओ कस आता बोल आता बोस सर ऑनलाइन तिकीट निकले अपन आता का सीएसएमटी स्थानकावर किरीट सोमय्या हे गाडीत बसलेले आहेत आणि ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत आहेत. पण त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना असं म्हटलंय की उद्धव ठाकरे सरकार त्यांना कोल्हापूरपर्यंत पोहोचू देणार नाही. त्यांना घरातही 4 तास डांबून ठेवलं गेलं, अडकवून ठेवलं गेलं, त्यांना घराबाहेर पडू दिलं नाही. त्यांच्याच घरातून त्यांना गिरगाव चौपाटीवर दर्शनाकरता जायचं होतं, ते जाऊ दिलं नाही असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. काय सांगाल तुम्ही फायनली कोल्हापूरला पोहोचता मात्र तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्हाला परवानगी नाकारली. मी आई अंबेला प्रार्थना करतोय की मला आई अंबेचे आशीर्वाद मिळावे. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये जमा होत आहेत आणि तुम्हाला थेट सांगितली जाते, ह्याचा सामना तुम्ही नेमका कसा कराल? आई आंब्याचे आशीर्वाद आहे माझा. आई आंब्याचे आशीर्वाद आहेत. 127 कोटींचा तुम्ही घोटाळा काढलेला आहे. आता कोल्हापूरमध्ये जाऊन नेमकं तुम्ही काय करणार आहात? कागदपत्र तुम्ही कोणाला देणार आहात? हसन मुश्रीफच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये FIR करायची आहे. ती FIR झाली तर हसन मुश्रीफ जेलमध्ये जाणार. म्हणून हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरेंनी हा प्लान केला आहे मला कोल्हापूरमध्ये FIR दाखल करण्यासाठी पोचू देऊ नये. तुमच्यावर तुम्हाला नेमका कुणाचा तुमचा कुणावरती आरोप आहे? मुख्यमंत्री अडवणूक करतायत, राष्ट्रवादी अडवणूक करते, कोण नेमकं अडवणूक करते? उद्धव ठाकरेला भीती आहे की कधीतरी 19 बंगलोसाठी त्यांचा नंबर लागू शकतो. तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस आपल्याला अडवणूक करताना पाहायला मिळतात, आपल्याला न्यूज कव्हरेज करून देत नाहीये. आम्ही न्यूज कव्हरेज करतोय मात्र हे पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करताना पाहायला मिळत नाही. किरीट सोमय्या आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत आहेत. माध्यम प्रतिनिधींना पोलीस आपल्याला अडवताना पाहायला मिळतात. तुम्ही अरेरावी करू शकत नाही. बोला तुम्ही काय अरेरावी करताय? तुम्ही बोला. टाइम झाला, चला सर. बोला तुम्ही काय अरेरावी करताय? आमच्यावर तुम्ही फाईन भरा, तिकीट असेल, तुम्ही अरेरावी काय करताय? तर आपण या ठिकाणी पाहत असाल किरीट सोमय्या आता कोणत्याही क्षणी कोल्हापूरकडे निघतील. मात्र किरीट सोमय्यांना ज्या प्रकारे अडवणूक केली त्या प्रकारे माध्यम प्रतिनिधींची अडवणूक आपल्याला पोलीस करताना पाहायला करतायत. ओके, नक्की. आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर त्याच गाडीमध्ये त्याच बोगीमध्ये जिथे किरीट सोमय्या बसलेले आहेत तिथेच उपस्थित आहेत. पण प्रसार माध्यमांना किरीट सोमय्यांशी बोलू द्यायला पोलीस अडवत होते. किरीट सोमय्यांना सुद्धा कोल्हापूरला जाऊ देत नव्हते, गाडीत सुद्धा चढू देत नव्हते. हा सगळा हाय वोल्टेज ड्रामा न्यूज 18 लोकमतवर थेट आपण बघत होतात. इथेच थांबतोय, एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.